अपने प्रतिनिधि प्रशांत अंकुशराव यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण बघतोय की या सर्व नेत्यांना घेऊन आता मात्र पोलीस डीबी मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचल्याचं कळतंय, काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच, जे सर्व जे नेते आहेत त्यांना पोलीस घेऊन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। फक्त एकाच पोलीस स्टेशनमध्ये न जाता दोन तीन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेले आहेत। काही कार्यकर्ते देखील आहेत, पण जे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते ते सर्व मोर्चातले कार्यकर्ते, काही कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आता दिसत आहेत आणि हे कार्यकर्ते आता आपल्या वाटेने घरी जाणार आहेत। माझ्याबरोबर काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही कुठून आलात आणि आज मोर्चामध्ये आला होतात, काय तुम्हाला वाटतं आणि आता तुम्ही उत्तर प्रदेशशी बिलॉंग करता, तर उत्तर प्रदेशमधली परिस्थिती काय वाटते? मी, माझा नाम गौरीशंकर सिंह आहे, मैं बिहार से आता हूं। यहां पे आज हम लोग अंधेरी पश्चिम विधानसभा से मैं यहां पे आया हूं। मैं भारतीय जनता पार्टी अंधेरी पश्चिम विधानसभा का उत्तर भारतीय मोर्चा का मंडल अध्यक्ष हूं। हम लोग आज नवाब मलिक के खिलाफ मोर्चा लेके आए थे कि आज उनको सजा होने के बाद भी वो आज इस्तीफा नहीं दे रहे। आज अपने जो नेता लोग हैं उनको अरेस्ट किया गया है, तो उसके बारे में क्या बोलेंगे? ये जो अरेस्ट का प्रक्रिया जो चला है, ये आघाड़ी सरकार वसूली सरकार जो है उद्धव जी का, वो एकदम गलत है, क्योंकि हम लोग एकदम सही चीज को लेके आज मोर्चा निकाले हैं। अगर वो इस तरह से अरेस्ट करते हैं, ये गवर्नमेंट के लिए बहुत गलत बात है। आपण बघू शकतो की जशा ज्या प्रमाणात जे नेते आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहे, त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण बघतोय, यावेळेस असा एक प्रश्न देखील आहे की हे सगळे जे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी मात्र एक नक्कीच कौतुक करावं लागेल असं म्हणू शकतो, कारण तितक्या शांततेने संयमाने हे सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी देखील जात आहेत। काय या संदर्भात त्यांच्या भावना आहेत? नक्कीच, जर पाहायला गेलं तर ज्यावेळेला हा मोर्चा संपला त्यावेळेला सर्व जे कार्यकर्त्यांना विनवणी करण्यात आली, नम्रतेने आवाहन करण्यात आलं की कोणीही गडबड न करता जे आहे आपल्या आपल्या घरी जायचं आहे। त्याच प्रमाणात जे आहे हे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे आता आपल्या घरी निघालेले आहेत। जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा इतर जे नेते आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे सर्व जे कार्यकर्ते होते त्यांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही कोणत्याही दंगामस्ती न करता शांततेने जे आहे ते आपण ज्या ठिकाणून आला त्या ठिकाणी जायचं आहे। आणि तेथूनच आता हा जेव्हा मोर्चा संपल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आहेत बस असतील, रिक्षा जेव्हा टॅक्सी असतील किंवा ट्रेनच्या माध्यमातून आपल्या आपल्या घरी जाणार आहेत आणि ते पण शांततेने आवाहन केल्यामुळे हे सर्व कार्यकर्ते शांततेने जाणार आहेत आपल्या घरी। अगदी धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।